मुंबईतली स्मशानभूमी कब्रस्तान बुरियल ग्राउंड याची सर्वस्वी जबाबी महानगरपालिकेकडे असते आणि उद्धवजी 25 वर्ष महानगरपालिकेत तुम्ही बसलात मग तुमच्या नाकाखाली महापौर तुमचा मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे आणि म्हणून दाऊदचे प्रचारक म्हणून आता तुम्ही काम करा त्यापेक्षा पुढचा कार्यक्रम शिवसेनेने हाच घोषित करावा पेंग्विन सेनेच्या युवा सेनेच्या लोकांनी कबर बचाव कार्यक्रम घोषित करावा आणि वाटलंच तर पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्ष त्यांनी त्याचं नेतृत्व करावं अजून राहिलंय काय याचं कारण यासाठी आहे हे दाऊद समर्थक केवळ नवाब मलिक किंवा हसीना पारकर या प्रकरणापुरतं नाही आहेत आम्ही वारंवार सांगतो याकूब मेमनला फाशी देऊ नका ही मागणी करणारे कोण हे काँग्रेसचे नेतेद्रष्ट याकूब मेमनच्या विषयी भारतीय जनता पार्टीने जे आरोप केलेले आहेत भारतीय जनतेने हे नादानपणाचे याकूब मेमन याचं जे 30 जुलै 2015 फाशी देण्यात आली होती खरं तर या दहशतवाद्याचं प्रेस बॉडी त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात द्यायला नव्हती पाहिजे परंतु त्यावेळेस हजारो लोक याच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते आणि या ठिकाणी 5 वर्षापूर्वीच याची जी कबर आहे या ठिकाणी मार्बल लावण्यात आलेलं होतं आणि जी दिवाबत्ती लावली ती आता मागच्या 8-15 दिवसात लावली आणि विशेष म्हणजे या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची एक मकवाना नावाची भगिनी नगरसेविका आहे आणि मग आता जर भारतीय जनता पार्टीने आरोप केले होते देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा उद्धवजींना जबाबदार धरावा मी असे आरोप करणार नाही की याच्यात देवेंद्र फडणवीस आरोप केले याच्यात अन्य कोणी आरोप केली हे करणार नाही कारण हा आरोप नादानपणाचा तर जो कोणी याच्यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही निश्चित मागणी मी या निमित्तानं करेन कुठल्याही देशद्रोही व्यक्तीच्या संदर्भामध्ये कुणी असू द्या त्यांच्या संदर्भामध्ये अशा गोष्टी आपल्या भारतामध्ये कदापि घडता कामा नाहीत त्या मताचा नाही एक मिनिट तुम्ही आता तुम्हाला असं वाटतं की इतके दिवस ज्या भाजपच्या बरोबर उद्धव ठाकरे साहेब किंवा त्यांची शिवसेना होती शिवसेनेमुळेच भाजप ग्रामीण भागात पोचली त्याच्या आधी ग्रामीण भागात कधीच पोचली नव्हती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच गोपीनाथजी मुंडे साहेब नंतर मग एकनाथराव खडसे असतील भाऊसाहेब फुंडकर असतील अण्णा डांगे असतील अनेक मान्यवरांची नावं त्याच्यामध्ये फरांदेसाहेब असतील त्या सगळ्यांनी ती सर्व दूरपर्यंत पोचवण्याचं काम केलं कुणाचंही सरकार असलं तर कुठल्याही सरकारच्या काळामध्ये ह्या गोष्टी व्हाव्यात असं कधीच कुणाला वाटणार नाही आता सध्या महागाई आणि बेरोजगारी ह्याच्यातलं लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता हे असले काहीतरी मुद्दे काढायचे मग एक करा आता सरकार केंद्रात त्यांचं आहे राज्यात त्यांचं आहे ह्याच्या मागं कुणी हे सगळं केलं ते शोधून काढा आणि जे दोषी असतील त्यांना शासन करा